मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती मित्रांनो जी पोस्ट ऑफिस ची भरती आहे ती पंधरा जुलैपासून म्हणजेच आज तेरा तारीख आहे परवापासून ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकत आहात गेल्या आठवड्यात मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितले होते या भरतीची संपूर्ण माहिती पात्रता शैक्षणिक पात्रता अभ्यासक्रम कशा प्रकारे निवड पद्धती आहे कशावरती आहे पेपर होणार आहे की नाही संपूर्ण माहिती सांगितली होती त्याच्यानंतर खूप मुलांनी एकच प्रश्न केला आहे की सर मी या जिल्ह्यातून आहे मी या कॅटेगरीचा आहे आणि मला एवढी टक्केवारी आहेत दहावीला माझं सिलेक्शन होईल की नाही मला एवढे टक्के आहेत मी फॉर्म भरो की नको संपूर्ण माहिती आजच्या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकून ऑन करा तर मित्रांनो आज तेरा तारीख आहे पंधरा तारखेपासून म्हणजेच पंधरा पासून तुमचे ऑनलाइन अर्ज सुरू होणार आहेत तर काल देखील या ठिकाणी या विभागाने एक अपडेट काढलेली आहे बारा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आज तेरा तारीख आहे काल या ठिकाणी बारा तारखेला एक अपडेट त्यांनी दिलेली आहे बघू शकता जीडीएस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन बघू शकता डिपार्टमेंट ऑफ पोस्ट जीडीएस स्टेशन हे परिपत्रक काढलेले आहे तर या ठिकाणी बघू शकता बघू शकता ऑल चीफ पोस्ट मास्टर जनरल बघू शकता सब विषय काय दिलेला आहे जेडीएस ऑनलाइन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस बघू शकता नोटिफिकेशन अँड बघू शकता एंगेजमेंट शेड्यूल हे वेळापत्रक त्यांनी जाहीर केलेले आहे तर बघू शकता वेगवेगळे संपूर्ण माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे आणि ही माहिती सांगण्याची मला गरज नाही कारण कालच्या व्हिडिओमध्येच जो आधी व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये या भरतीबद्दल संपूर्ण माहिती आपण सांगितलेली आहे आजच्या व्हिडिओचा मुद्दा जो आहे आजच्या व्हिडिओचा जो मुद्दा आहे बघू शकता कालच्या याच्यामध्ये पण मुद्दा आजच्या व्हिडिओचा मुद्दा एवढाच आहे की कि आपण किती टक्के असले तर आपण हा फॉर्म भरावा आपल्या महाराष्ट्रासाठी एकूण किती जागा असणार आहेत मिनिट कशा प्रकारे लागते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार okay. आहोत तर या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांनी काय दिलेले आहे बघू शकता ऍक्टिव्हिटीज आणि शेड्यूल हे बघू शकता रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन तर बघू शकता पंधरा सात दोन हजार चोवीस म्हणजे काल जे परिपत्रक काढले त्याच्यामध्ये पंधरा जुलैपासून आधी पण सांगितले होते आणि आता पण सांगतोय पंधरा पासून अर्ज सुरू होणार आहे परवापासून आणि ते पाच आठ जुलै ऑगस्ट पाच ऑगस्ट पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकत आहात आणि सहा तारीख ते आठ तारीख ऑगस्ट बर का सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट या दरम्यान जर तुम्ही फॉर्म भरताना काही चुक्या केल्या असतील चुका केल्या तर तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकता करेक्शन करू शकत आहात आजच्या व्हिडिओचा मुद्दा आपण शेवटला बघणार आहोत किती टक्केवारी असले तर तुम्ही फॉर्म भरायचा आहे मागील वर्षीच जर टक्केवारी आहे मागील वर्षीचा कटअप आपल्या महाराष्ट्राचा किती लागला होता संपूर्ण माहिती डिटेल्स मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये फक्त किती टक्केवारी असावी फॉर्म भरण्यासाठी ते बघणार आहोत तर बरेच मुले पेमेंट बद्दल असतात का बीपीएम ब्रांच पोस्ट मास्टर असतो त्याला या ठिकाणी बघू शकता बारा हजार हे स्टार्टिंग हे बेसिक आहे म्हणजे स्टार्टिंग एकोणतीस चाळीस पर्यंत हजार पर्यंत जाते परंतु हे बेसिक समजा तुम्ही या पोस्टला सिलेक्शन झालं समजा बारा हजार हे पेमेंट दिलेले आहे बारा हजार दिलेलं आहे सिलेक्शन झाल्याच्या नंतर सर्व बेसिक भरून तुमचे पेमेंट या ठिकाणी बघू शकता बावीस हजारापर्यंत गेलेले तुम्हाला बघायला भेटेल स्टार्टिंग पेमेंट आणि हे दहा दहा हजारचं पेमेंट जे दिलेलं आहे एबीपीएम आणि सेवकला दहा हजारचं दिलेलं आहे ते अठरा हजार प्लस गेलेले तुम्हाला बघायला भेटेल तर हे हा तुमचा या ठिकाणी गैरसमज आहे की कमी पेमेंट आहे चांगल्या प्रकारचे पेमेंट आहे आणि पार्ट टाइम जॉब आहे कंटिन्यू काम नसते लक्षात घ्यायचे आहे एज लिमिट या ठिकाणी बघू शकता अठरा ते चाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकता जर एस सी एस सी आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर तुम्ही पंचेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकता आणि जर ओबीसी कॅटेगरीचे असाल तर तुम्ही त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात आता एकच जो महत्वाचा प्रश्न आहे बघू शकता वयाचे सूट बदल इथे दिलेले आहे जो एकच प्रश्न आहे सिलेक्शन याच्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पेपर होत नाही कोणत्याही प्रकारचा पेपर होत नाही तुमचे बघू शकता दहावी दहावीचे मार्क्स म्हणजे मार्क्स जे टक्केवारी आहे तुमचे दहावीची जे टक्केवारी आहे त्याच्यावरतीच तुमचं सिलेक्शन होत असते बरेच मुले विचारत असतात की मला एवढे टक्के आहे तेवढे टक्के आहे फॉर्म भरू नको आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत तर मित्रांनो बघू शकता एस सी एस सी आणि एस टी याच्यामध्ये यांना फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही झुरो रुपये फी झुरो झिरो रुपये फी आणि जर तुम्ही ओबीसी बघू शकता ओबीसी आणि जनरल म्हणजे ओपन मध्ये असाल तर तुम्हाला फक्त शंभर रुपयाची फी आहे टी सी एस सारखी हजार रुपये फी नाही लक्षात घ्यायची फक्त शंभर फी आहे तुम्हाला कितीही टक्केवारी असो मी एस टीचा आहे मला या ठिकाणी साठ टक्के आहे अशा प्रकारे बोलत असतात मी ओबीसीचा आहे मला या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी टक्के आहे मी फॉर्म भरू नको तर मित्रांनो एस सी आणि एस टी वाल्यांनी सर्वांनीच फॉर्म भरायचा आहे कारण यांचं मिनिट देखील कमी लागलेलं बघायला भेटतं आणि जे ओबीसीचं आहे ते पर्यंत अठ्ठ्याऐंशी नव्वद पर्यंत सगळं आणि खूप मुलांचा एकच प्रश्न आहे की जे मध्ये मुले आहेत त्यांचंच जास्त सिलेक्शन होतं तर हे शंभर टक्के खरं आहे लॉकडाऊन मध्ये या ठिकाणी पेपर स्ट्रिक्ट झाले नाही ज्याच्या ज्याच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये पेपर झालेले आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी सेंटरवरती पेपर न झाल्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मुले, मुले आहेत खूप अशी मुले आहेत की त्यांना बघू शकता नव्वद प्लस शंभर टक्के खूप मुलं आहेत आणि सिलेक्शन होणारे हे जास्त हेच मुले असतात लक्षात घ्यायचे परंतु आता थोडं प्रमाण कमी झालेलं आहे प्रमाण कसं कमी झालं आहे तर मित्रांनो आता जे झाले भर, भरती झाल्याच्या नंतर दोन हजार एकोणवीस तीन चार प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी या ठिकाणी जुलै प्रत्येक वर्षी जुलै महिन्यामध्ये ही भरती असते आणि जवळजवळ पस्तीस हजार प्लस जागा या वर्षी असणार आहेत आणि प्रत्येक वर्षी पस्तीस हजार प्लस जागा असतात आणि प्रत्येक वर्षी आपल्या महाराष्ट्राला याच्यामधून आपल्याला महाराष्ट्राला याच्यामधून बघू शकता चार ते पाच हजार जागा या ठिकाणी था येत असतात वाट्याला आणि प्रत्येक लिस्ट लागत असते पहिले ला, जवळजवळ एक दोन जवळजवळ पाच ते सहा लिस्ट लागत असतात आणि सर्व मुलांनी फॉर्म भरायचे किती कमी जर एवढंच सांगायचं की ज्या मुलांना साठ पेक्षा जास्त टक्के आहेत त्यांनी सर्वांनीच फॉर्म भरायचे सर्वांनीच फॉर्म भरून द्यायचा आहे नक्की सिलेक्शनची अपेक्षा ठेवायची आहे आणि फी नसल्यामुळे फॉर्म भरणे या ठिकाणी तुम्हाला गरजेचे आहे फी जास्त नाही फक्त जनरल आणि ओबीसी ला शंभर रुपये आणि एस सी एसटी आणि ओदरला कोणत्याही प्रकारची फी नाही महिलांना देखील फी नसणार आहे तर लक्षात घ्यायचे सर्वांनीच फॉर्म भरून द्यायचे आहे मला कमी टक्के आहेत मला सत्तर टक्के आहे फॉर्म भरू का नको तर फी शंभरच रुपये आहे आणि मित्रांनो शंभरच आहे आणि एस सी एस टीला देखील फी नाही त्याच्यामुळे सर्वांनीच फॉर्म भरायचं आहे पुन्हा हा प्रश्न करू नका की मला एवढे टक्के आहेत तेवढे टक्के ते आहे फॉर्म भरू की नको तर मित्रांनो सर्वांनी फॉर्म भरायचा आहे चांगल्या प्रकारचा पार्ट टाइम जॉब असणार आहे पेमेंट देखील चांगल्या प्रकारचं ठीकठाक आहे आणि तुम्ही फॉर्म भरूनच द्यायचं आहे आणि जवळजवळ याच्यामध्ये किती लिस्ट लागतात पहिल्या लिस्टमध्ये नाव नाही आलं नाराज व्हायचं नाही जवळजवळ सहा ते बघू शकता पाच लिस्ट तर शंभर टक्के लागतात पाच लिस्ट लागतात ते सहा लिस्ट सहा लिस्ट देखील लागतात तुम्ही फॉर्म भरूनच द्यायचा आहे प्रत्येक लिस्ट आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला अपडेट दिला जाईल आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुम्हाला नक्की रिप्लाय दिला जाईल सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये